घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलू, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, रीटा। संपर्क 99 625 215, 88 558 0182। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस शहर व परिसरात काही दिवसात मोकाट कुत्र्याने अनेकावर हल्ला करून जखमी केले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अशा अवस्थेत उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही, यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। 2 महिन्यांपूर्वी पलूस शहरातील भर वस्तीत 4 वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला करून त्याचे लचके तोडले होते। 2 दिवसापूर्वी पलूस प्रशासक शिक्षण मंडळाच्या परिसराने RSS चे चालू असलेल्या शिबिरातील एका मुलावर पिसळलेल्या कुत्र्याने हल्ला केला। यानंतर परिसरातील नागरिकांचाही याच कुत्र्याने चावा घेतला। या घटनेमुळे पलूस शहरात भीतीचे वातावरण पसरले। गेल्या 6 महिन्यात नगर परिषदेने भटकी कुत्री पकडणे व नसबंदी मोहीम राबवण्यासाठी 3 ते 4 वेळा निविदा काढली होती, परंतु याकडे मान्यताप्राप्त संस्था व अनुभवी डॉक्टरांसह लोकांची टीम, यापैकी कोणीही टेंडर भरण्यासाठी आलं नाही। एका व्यक्तीने निविदा भरली होती, परंतु नियमानुसार टेंडरची प्रोसेस पूर्ण होत नसल्याने ते देता आले नाही। मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगर परिषदेने आतापर्यंत निर्बीजीकरणाची मोहीम तसेच भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली नाही। कुत्री पकडणे, नसबंदी यासाठी नियोजन झाले नसल्याने गेल्या काही वर्षात शहरात कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना भीतीच्या छायेत जगावे लागत आहे। शहरात अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय, याचा धोका असल्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। शिवकुमार खारकंडे, 7 स्टार न्यूज, पलूस।